डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना व हनी मिशन अंतर्गत दिनांक 29 सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामधील निसर्ग परिचय केंद्र बोथा येथे आयोजित कार्यक्रमात बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन मधुमक्षिका पालन पेटीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वन्यजीवांच्या साठी आरक्षित असलेल्या अभयारण्य लगतच्या गावातील लोकांना रोजगार मिळावे व अभयारण्यामध्ये मानवी हस्तक्षेप थांबवावा म्हणून शासनाने अनेक योजना अंमलात आणलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या मध्यभागी ज्ञानगंगा अभयारण्य असून या अभयारण्याच्या आजूबाजूला असलेल्या गावातील बेरोजगार युवकांना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना व हनी मिशन अंतर्गत हनी संकलनचे 5 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव जाधव हे तर अपर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, विभागीय वन अधिकारी मनोज कुमार खैरनार, पंचायत समिती सभापती उर्मिलाताई गायकी, शिवसेना जिल्हा प्रमुख जलिंधर बुधवत, सहायक वन संरक्षक अजबराव गाडे, मानद वन्यजीव रक्षक मनजित सिंह शीख, RFO SG डांगे, मयूर सुरवसे, RNOA BR पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण देण्यात आलेल्या प्रत्येक लाभार्थ्याला 10 मधुमक्षिका पालन पेट्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आल्या. ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्याचे वैभव असून याची सुरक्षा प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले. महावाईस न्यूज साठी शेख इम्रान, जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा. ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये दिनांक 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये मधुमक्षिका पालन हे प्रशिक्षण देण्यात आलं. याच्यामध्ये जवळपास 63 लाभार्थ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे आणि प्रत्येक लाभार्थ्याला 10 पेट्या दिलेल्या आहेत. अशा एकूण 630 पेट्या आपण वाटप केलेल्या आहेत.